नमस्कार गुड हेल्थ या ऑफिशियल चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आपल्याला जर हाडांच्या समस्या असतील हाडे ठिसूळ होत असतील हाडे लवकर तुमची मोडत असतील तर अशा वेळेला आजचा हा उपाय खूप महत्वाचा आहे त्याचबरोबर ज्यांना सांधिवात आहे गुडघेदुखी आहे कंबर दुखी असेल दात हलत असतील चेहऱ्यावरचा कोरडेपणा झाला असेल चेहरा ओलावा निघून गेला असेल चेहऱ्यावरचा स्नायू मजबूत करायचे असतील आणि आपला मधुमेह नियंत्रण ठेवायचं असेल तर दररोज आपल्या आहारामध्ये एक पदार्थाचं सेवन करावं हा जो पदार्थ आहे हा सहज आपल्या किचनमध्ये मिळतो आणि याचं दररोज एक चमचा सेवन आपल्या अनेक समस्या दूर ठेवतं म्हणून अशा या नाविन्यपूर्ण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर आता हे महत्वाचं म्हणजे हे जे आहे तीळ या तिळाचं दररोज सकाळी आपण सेवन करायला हवं ज्यामुळे आपल्या अनेक समस्या दूर ठेवतो यामध्ये आहे मोठ्या प्रमाणामध्ये कॅल्शियम फॉस्फरस लोह मँगनीज सेलियम जीवनसत्व तंतुमय पदार्थ ज्यामुळे आपल्या हाडांच्या ज्याही समस्या असतील त्या दूर होतात ॲस्टिओपोरेसिस नावाचा जो आजार आहे म्हणजे हाडे ठिसूळ होणे हा सुद्धा आजार पूर्णपणे बरा होतो त्याचबरोबर ज्यांना स्नायू मजबूत करायचे असतील स्नायूंना बळकटी द्यायची असेल तर आपल्या आहारामध्ये एक चमचा तिळाचं सेवन करावं ज्या महिलांना मासिक पाळीमध्ये त्रास होत असेल अशा महिलांनी तिळ आणि गुळाचं सेवन करा या पेडमध्ये आपल्याला होणारा त्रास कमी होतो चेहऱ्यावरचा ओलावा कमी झालाय म्हणजे त्वचेतला ओलावा जर कमी झाला असेल तर या तिळाच्या तेलाने मालिश करा किंवा हे तिळ वाटून आपण याची मालिश करू शकता त्यामुळे आपल्या त्वचेतला ओलावा कायम टिकून राहतो दात मजबूत होतात दातावरचं पिवळेपणा दूर होतो आणि आपले दात हलत नाहीत ज्यांना बद्धकृष्ठता आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात तंतुमय पदार्थ असतात फायबर असतात यामुळे आपल्याला बद्धकोष्ठता होत नाही आणि पर्यायानं मुळव्याध हा प्रकार होत नाही हा आजार होत नाही म्हणून एक चमचा दररोज याचं सेवन करा अतिप्रमाणामध्ये सेवन जर केला तर आपली डायजेशन सिस्टीम जास्त फास्ट काम करते आणि आपल्याला लूज मोशन होण्याची शक्यता असते मात्र फक्त जर योग्य प्रमाणामध्ये जर याचं सेवन केला तर आपल्याला कुठलाही याचा अपाय होत नाही म्हणून एक चमचा आपल्यासाठी महत्वाचे आहेत पांढरे तिळ असतील किंवा काळे तिळ असतील शक्यतो आपण पांढरे तिळच वापरावे जेणेकरून याचे जास्त फायदे आपल्याला मिळतील सांधीवात आहे सांधीवात असलेल्या व्यक्तींनी तर अवश्य दररोज या तिळाच्या सेवन करावं किंवा तिळाचं तेल मिळत असेल तर आपल्या बाजरीच्या ज्वारीच्या पिठामध्ये एक चमच्या तिळाचं तेल टाकून याची दररोज एक भाकरी खावी जेणेकरून सांदीवात कंबरदुखी गुडघेदुखी यामध्ये यामध्ये त्वरितारा मिळतो आणि चावून तीळ खाल्ल्यामुळे सुद्धा आपल्याला खूप महत्वाचा फायदा होतो ज्यांना मधुमेह आहे रक्तातील साखर नियंत्रण ठेवायची असेल इन्सुलिनची निर्मिती चांगल्या प्रकारे करायची असेल तर एक चमच्या तिळाचं सेवन करायला हरकत नाही आणि यामुळे आपलं मधुमेह नियंत्रणात राहतंय आता महत्वाचं म्हणजे त्वचेतला ओलावा टिकवायचा असेल तर रात्री झोपण्यापूर्वी तिळ्याच्या तेलाने तेला आपल्या संपूर्ण शरीराला मालिश करावी ज्यामुळे आपली त्वचा त्वचेतला ओलावा टिकून राहतो कोरडी पडत नाही आणि हिवाळ्यामध्ये तर जास्त प्रमाणात त्वचा कोरडी पडत असते आणि म्हणून अशा वेळेला या तिळ्याच्या तेला तेलाचा तेला उपयोग करा आता सकाळी उठल्याबरोबर तिळ्याच्या तेलानं तेला किंवा हे तिळ वाटून याची पेस्ट बनवावी आणि या पेस्टच्या साह्यानं जर आपण आपल्या त्वचेची मालिश केली आंघोळीच्या अगोदर तर त्वचेतला ओलावा कायम टिकून राहतो त्वचा चमकदार बनते आणि आपल्या चेहऱ्यावर आपल्या शरीरावर येणाऱ्या ज्या सुरकुत्या आहेत त्या हळूहळू येतात म्हणजे फास्ट जी प्रोसेस असते सुरकुत्या येण्याची ती मंदावते आणि म्हणून आपल्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी व्हायला सुरुवात होते असा हा महत्त्वपूर्ण उपाय आहे आणि महत्त्वाचा म्हणजे या उपायाने आपल्याला कुठलाही साईड इफेक्ट होत नाही दररोज एक चमचे तिळ खाल्ल्यामुळं हाडं मजबूत होतात हाडांच्या कुठल्याही समस्या होत नाहीत ज्यांचं हाड फ्रॅक्चर झाला आहे अशांना दररोज तिळ खायला द्या एक चमचा दररोज यासोबत एक गुळाचा छोटासा खडा जवळजवळ दहा ग्रॅमपर्यंत यामुळे आपल्या हाडांच्या समस्या दूर होतील आपल्या रक्ताची समस्या दूर होईल ॲनिमिया नावाचा रोग होणार नाही हिमोग्लोबिन मेंटेन राहील आणि महत्त्वाचं म्हणजे आपलं आरोग्य चांगलं राहील केवळ आपल्या एक चमच्या तिळाच्या सेवनाने आणि म्हणून दररोज याचं सेवन करा आणि आपल्या आरोग्याचं रक्षण करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद